शिशु संगोपन संस्थेच्या महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12वीतील कला वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना HSC फेब्रुवारी 2018 मध्ये होणाऱ्या 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा कार्यक्रम न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BH झावरे तर रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक CA रमेश फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती सविताताई रमेश फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय. मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात फेब्रुवारी 2018 मध्ये होणाऱ्या 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BH झावरे तसेच रमेश फिरोदिया यांसह अनेकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार ॲडव्होकेट विजय मुनत यांसह अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी इथून पुढेही चांगले शिक्षण घ्यावे, उत्तम नोकरी करा किंवा उत्तम बिझनेस करा व समाधानाने जगा, हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. शिक्षक हे दीपस्तंभासारखे असतात, त्यांनी तुम्हाला पुष्कळ ज्ञान दिलेलं आहे, तर तुम्ही त्याचा तुमच्या जीवनात उपयोग करा. मला आशीर्वाद शुभ आशीर्वाद देण्याकरता आज आपण प्राचार्य झावरे साहेब यांचा लाभ आपल्याला मिळाला, ते तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. दुसरे रमेश भाऊ फिरोदिया जे आपल्या शाळेचे आधारस्तंभ आहेत, कधीही कोणत्याही गोष्टीचा काही देखील झाला तर ते आपल्या पाठीमागे उभे असे रमेश भाऊ फिरोदिया यांचा सुद्धा तुम्हाला आज आशीर्वादाचा लाभ मिळाला आहे. तिथे सविताबाई फिरोदिया हिनं तर शाळेबद्दल इतकं काही अभिमान आहे की तिला वाटतं ही शाळा आपल्या याच्याने म्हणून हमेशा आपल्या शाळेकडे ध्यान देते, असे तिघे जण आपल्याला आज लाभलेले. यावेळी प्राचार्य गावडे यांनी महाविद्यालय प्रगती पथावर असल्याचा आलेख सर्वांसमोर मांडला. तसेच विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात वारे महाविद्यालयातील विद्यार्थी पुणे बोर्डात आले असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं, तर पाहुण्यांचा परिचय देखील त्यांनी करून दिला. या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर झावरे, रमेश फिरोदिया, सविता फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आलंय. यावेळी 12वीचं वर्ष महत्त्वाचं असल्याने अभ्यास प्रामाणिकपणे करा, ज्ञान ही संपत्ती मोठी असल्याने ती नेहमीच आत्मसात करा. मार्क्स आणि गुण यामध्ये खूप मोठा फरक असून विवेकानंद, सुभाषचंद्र बोस यांसह अनेक मोठी माणसे झाली, त्यांना किती मार्क्स होते असं यावेळी बोलताना प्राचार्य झावरे हे म्हणाले. 12वीचा निरोप समारंभ त्यासाठी आलेला आहोत आपण, आणि फक्त मला 2 मिनिटंच दिलेली आहे, पण 2 मिनिटात मी खरंच 2 शब्दच बोलणार आहे. तुमच्या समोर जे 2 जण बसलेले आहेत ते दोन्ही अध्यक्ष ध्येयपूर्तीसाठीच काम करतात, आणि ते स्वतःसाठी त्यांनी कधी काही केलेलं असं मला काही वाटत नाही. आपणा सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत आपल्या समोर देत आहे. तुम्ही आता 12वी पास होत आहे आणि तुम्हाला उच्च शिक्षणामध्ये पाऊल टाकायचं, पण काळ कसा बदलतोय याचा तुम्ही विचार केलाय का? याबाबत मला थोडीशी शंका आहे आणि म्हणून त्याबद्दल मी अवगत होतो. विद्यार्थी मित्र, आपले आईवडील तुम्ही 5 वाजता सकाळी उठतात, आंघोळ करतात आणि देवाची पूजा करतात. देवासमोर कोणते आपला धर्मग्रंथ असेल, मग ती गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, त्याचं एखादं पान वाचतात आणि दररोज आपली कामं करतात. ही चित्र आजही काही घरात पाहायला मिळत. आता काळ बदल नाही, हे करण्याची खरंच गरज आहे का याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण जर तुम्ही पाहिलं तर प्राचीन काळामध्ये जे शिक्षण होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं. प्राचीन काळामध्ये धर्म शिक्षण दिलं जायचं आणि ब्रह्म म्हणजे ज्ञान असं समजलं जायचं. आई वडील आणि गुरुंवर श्रद्धा ठेवा, त्यांचे मार्गदर्शन तुमचे जीवन घडू शकते. विद्यार्थी केंद्रबिंदू असेल तर राष्ट्र उत्तम होईल. शिक्षण नोकरी मिळवण्यासाठी नाही तर शिक्षण संस्कार आहे. विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन, मनन करावं, कोणाचीही नक्कल करू नये, तर एका थोर व्यक्तीचे आत्मचरित्र वाचावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मला वाटतं तुम्ही अभ्यास केला, दररोज सकाळी देवापुढे बसून वर्षभर उन्हाळा असो, पावसाळा असो, कार्यक्रम असो,
दररोज सकाळी उठून देवापुढे अभ्यास करायचा, ज्ञान मिळवायचं. ते ज्ञान तुमच्या शरीरामध्ये इतकं मुरेल की तुम्हाला त्याचा भविष्यात फार फायदा होईल. आपण आयुष्यामध्ये कोणाला तरी एखादा आदर्श समजा, तो कोणी असेल. तर झालानी यांनी विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल यशस्वी करावी, मात्र त्यासाठी दिवस रात्र अभ्यास करा. बाजारात व्यापार मार्केटिंगकडे गेल्यास मोठा वाव असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी प्राध्यापक पाटील, विद्यार्थी प्रियंका शिंदे, शीतल चोभे, मोहिनी मोरे, सोना लगड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशा वरखडे, तर आभार सुभाष चिंधे यांनी मानलेत. शिशु संगोपन संस्था संचलित महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय आज इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सतत वर्षभर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपलं कॉलेज सतत कार्यक्रम राबवत असतो. विविध स्पर्धा कॉलेजमध्ये राबवल्या जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्था नेहमी तत्पर असते. त्याचप्रमाणे या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे सर्व सहकारी विद्यार्थी हे नेहमीच प्रगतीपथावर काम करत राहतात. किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांना आपलेपणाने समजावून घेणे, त्यांना मायेने समजावून सांगणे, शिस्त लावणे ही क्रिया माझे सर्व प्राध्यापक करत असतात. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.